राज्यातील काही भागात आजपासून पुढील काही दिवस परतीच्या मान्सूनची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी जोरदार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. मुंबईप्रमाणेच पालघर, ठाणे या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. उद्या ठाणे, पालघर या जिल्ह्यामध्ये पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईत उद्या 28° सेल्सिअस कमाल तर 21° सेल्सिअस किमान तापमान असेल. पुणे जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. पुण्यामध्ये पुढील 2 दिवस आकाश ढगाळ राहून मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण्यात 26° सेल्सिअस कमाल तर 20° सेल्सिअस किमान तापमान असेल. विदर्भात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. विदर्भातील जिल्ह्यांना हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलाय. विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, अमरावती या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. नागपूरमध्ये उद्या 29° सेल्सिअस कमाल तर 22° सेल्सिअस किमान तापमान असेल. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यातील बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी या ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 28° सेल्सिअस कमाल तर 20° सेल्सिअस किमान तापमान असेल. राज्यभर सध्या परतीच्या मान्सूनचा जोर वाढला असल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे. राज्यातील सर्वच भागात जोरदार पाऊस सुरू आहे. पुढील काही दिवस राज्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची तसेच नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे.